औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह पाच जणांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये सीबीआयकडे तक्रार केलेली आहे. अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सुद्धा या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. एकूण 1400 पानांच्या तक्रारीमध्ये प्रामुख्यानं 28 मुद्दे सुद्धा मांडण्यात आलेले आहेत. सत्तारांवरती जमीन बळकावल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. माझ्या तालुक्यामध्ये ज्या लोकांच्या जमिनी अब्दुल सत्तार यांनी बळकावलेल्या आहेत, तर ह्या बळकावलेल्या जमिनीपैकी ज्या लोकांनी ज्यांना त्रास झालेला आहे अशा 5 लोकांनी एकत्र येऊन माझ्यासह त्यांनी तक्रार देऊन 200 पुरावे त्यांनी सादर करून सीबीआय ऑफिसकडे अशी मागणी केली की अब्दुल सत्तारकडे या सर्व मालमत्ता कशा आल्या, अब्दुल सत्तारच्या मालमत्तेविषयी किती लोकांनी आजपर्यंत तालुक्यात किंवा जिल्ह्यात तक्रारी दिलेल्या आहेत, अब्दुल सत्तारच्या संस्थेकडे मालमत्ता कशा आलेल्या आहेत, तर अब्दुल सत्तारच्या या सर्व मालमत्तेची सीबीआय मार्फत एक स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी या 5 लोकांद्वारे मी केलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.